सौ श्वेता देसाई यांचे सीए परीक्षेत यश, धोनेवाडी परिसरातील पहिल्याच महिला सीए होण्याचा मान. धोनेवाडीतील रहिवासी व हुपरीतील प्रसिद्ध कर सल्लागार रोहित देसाई यांच्या पत्नी सौभाग्यवती श्वेता देसाई यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या सीए परीक्षेच्या निकालामध्ये यश संपादन केल्याने परिसरात त्यांचे कौतुक केले जात आहे. श्वेता देसाई या कोल्हापूर जिल्ह्यामधून सीए परीक्षेत बसल्या होत्या. या परीक्षेत एकूण 9 जण उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये श्वेता यांचा समावेश आहे. श्वेता देसाई यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल कोल्हापूर व देशभक्त रत्नापन्ना कुंभार कॉमर्स कॉलेजमधून वाणिज्य शाखेची पदवी मिळवल्यानंतर पुढे सीए होण्याचा निर्धार केला. जिद्द चिकाटी परिश्रमाच्या जोरावर पहिल्याच प्रयत्नात श्वेता देसाईने यश संपादन केले आहे. याविषयी बोलताना श्वेता देसाई म्हणाल्या की सीए होण्याचा दृढ निश्चय केला होता, त्यामुळे माझे आई वडील सासू सासरे व पती यांनी मला शिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले. श्रीरंग कुलकर्णी यांची योग्य मार्गदर्शन व नियोजनबद्ध अभ्यास आणि परिश्रमाच्या जोरावर मी पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण झाले असल्याने सांगितले. यावेळी प्रसिद्ध कर सल्लागार ऍडव्होकेट एम टी देसाई व रूपा देसाई म्हणाल्या की श्वेता देसाई हिने पहिल्याच प्रयत्नात यश मिळवल्याने आमच्या कुटुंबियाचे नाव उज्ज्वल झाले आहे. सीए सारख्या अवघड परीक्षेत यश संपादन केल्याने आम्हाला भरपूर आनंद झाला असल्याचे सांगितले. श्वेताच्या सासूबाई, ती उत्तीर्ण झाल्यावर अत्यानंद झाला. जे माझ्या मुलग्यानं करू शकला नाही ते माझ्या सुनेनं केलं. सून नाही, ती माझी मुलगीच आहे आणि मी मित्र मुलगीच मानलेलं आहे आणि कोणत्याही शब्दात व्यक्त होत नाही इतका आनंद आम्हाला आमच्या देसाई फॅमिलीला झाला आहे. आणि हे आमच्या पूर्वजनांची पुण्याई आणि सर्वांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे. आणि गरिबी झगडत माझ्या नवऱ्याने जेवढं कष्ट केलं त्याचं चीज झालं. आमचे सूनबाई श्वेता रोहित देसाई या सीए परीक्षा फार परिश्रम करून उत्तीर्ण झाल्या, त्याबद्दल आमच्या देसाई फॅमिलीला आणि त्यांचं मायाचं फॅमिली जे आहे ते किरण पवार कोल्हापूर या दोन्ही फॅमिलीचं अभिमान आहे आम्हाला. आणि या सीएचं जे आव्हान आहे ते निश्चितपणे आमची सूनबाई स्वीकारेल आणि येणाऱ्या हिच्या धंद्यात काही ज्या अडचणी असतील त्याच्यासाठी ती सुद्धा परिश्रम करेल याची मला खात्री आहे. आणि निश्चित या कार्याला मी श्वेता देसाई यांनी यश संपादन केल्याबद्दल पती रोहित देसाई, रूपा देसाई, एम टी देसाई, संगीता परकाळे, बाबूराव परकाळे यांनी पेढे भरवून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. तसेच हुपरीतील प्रसिद्ध चांदी उद्योजक राजेश शेट्टी, निलेश डांगरा, सुनील भोजे, पवन कोळेकर, प्रशांत कांबळे, दिलीप कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला.